दतो ज्ञान राजा सुपाथ तया आठविता महापुण्य राशि नमस्कार माधा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशे नमस्कार माधा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज जगद्गुरु संत तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु स्वामी समर्थ श्री गजानन बजरंग स्वानंद सुकरिवाशीष काशीनाथ भूवा माउली ज्ञानेश्वर हे धरे ना हे ना रे
राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि
ज्यांची नवींची नावं आहेत त्यांनी सगळ्यांनी गा परिचय. राजा राम कृष्ण हरी राम
राम कृष्ण राधा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राधा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे
भावपूर्ण भजन सध्या अत्यंत भव्य असा भजन संध्येचा या ठिकाणी तो आवाज शार्प करणार. हॅलो, ज्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्त ही भजन सेवा या ठिकाणी सादर होत आहे ते काशीनाथ थिरुकटेकर या भंगारपाड्यातल्या एक अत्यंत सामाजिक तसेच धार्मिक आवाज थोडा कमी करा फार मोठे कार्य करून गेलेले आहेत. ग्रामसेवक म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये गावोगावी जाऊन अत्यंत प्रामाणिक
प्राण सेवा केली, गोरगरिबांची चांगली कामं केली, त्याच्यानंतर गावामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि अत्यंत भजनप्रेमी होते. भाग्यवंता घरी भजन कीर्तन म्हणून त्यांच्या या 13व्या निमित्त एवढे महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आज भावपूर्ण श्रद्धांजली असे भावाने आलेले आहेत हे त्यांच्या पुण्याचं एक द्योतक आहे. महादेवबा म्हणाला मी येणार, शंकूबा म्हणाला मी येणार. आता त्यांची किती ओळख होती, भेट होती काय मला माहिती नाही, पण ज्या अर्थी येणार त्या अर्थी त्यांचं पुण्याही त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या सर्व कलावंताचा अत्यंत थोडक्यात असा गुणज्ञ परिचय मी करून देतो. महाराष्ट्रात कशाला, भारतात नव्हे परदेशात आपलं संगीत भजन घेऊन जाणारे आमचे महादेव महाराज, त्यांचं ओळख विशेष ओळख अशी आहे की अखिल भारतीय कोळी समाजाचे ते कार्य करतात आणि महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाचे जे संघटना आहे त्याचे ते सेक्रेटरी आहे. म्हणजे आपलं जर कुठे काम आणलं, कोळी समाजाचे संबंध असला तर बुवांचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. एवढीच ओळख नाही कोळी समाजाची तर ते तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचे द कट्टर ते पण कोळी. वा वा वा, ते बरेच लोकांना माहिती. आम्हाला निश्चित अभिमान आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला बुवांकडनं आता समजणार आहेत. सर्वामध्ये ज्यांनी रामाला घडवला आपल्या वाल्मिकी रामाना, ते सुद्धा वाल्मिकी कोळी होते आणि त्यांच्या घडण्यामुळे आपल्या दिव्य भजनामध्ये श्रीराम आलेला आहे. म्हणून कोळी माणसाला किती महत्व आहे ते लक्षात. दुसरे नामवंत एकलव्य, हे एकलव्य कोळी होते बरं. एकलव्य कोळी होते. क्या कोळी होते? झलकारी बाई कोळी होती आणि मोगूबाई कोर्डीकर कोळी होती. नाही, गंगूबाई हनगड कोळी होती. क्या बात, बहुत अच्छा. एक कोळी शब्द म्हणजे किती कोळी जमले बघा. दुसरे कलाकार आहेत तुमचे शंकुनाथ बुवा पडगेकर. शिवराम मोहनचं नाव माहिती नाही असा महाराष्ट्रात माणूस भेटणार नाही. आणि शिवराम मोहनचं नाव ज्यांनी मोठं केलं ते शंकुनाथ बुवांचं नाव ज्याला माहिती नाही त्यांनी भजनामध्ये कधी राहूच नाही. असं आपल्या आपल्या आवाजाने एक एक दोन दोन तीन तीन नाही पाच पाच दहा दहा हजार माणसांच्या समोर भजन करणारा हा भजन कला कोकणामध्ये पाच पाच दहा हजार माणसाचे नाही. आणि शंकुनाथ बुवांचं भजन ऐकायला लांबून लांबून, महादेवबुवांचं भजन ऐकायला लांबून लांबून माणसं येतात. आणि आज खरोखर मी म्हणजे महाराजांचं भाग्य आहे. तिसरे नामवंत कलावंत आहे दत्तात्रेयबुवा ओढांगीकर. ते शास्त्रीय संगीतातले अत्यंत जाणकार आहेत. नामदेवबुवा कोठारीकर यांच्याकडे त्यांनी संगीताचं भजन केलं. म्हणजे हे सगळे एका भजन संप्रदायातल्या वारकरी संप्रदायाचा असा असतो तसा भजन संप्रदाय आमचा शिवराम बुवांच्या संप्रदायातले. दत्तात्रय बुवांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अतिशय निवडक अशा अभंगाला अत्यंत सुंदर प्रासादिक चाली दिलेल्या आहेत. आणि पंढरीचे वारकरी आहेत व रायगड भूषण, सगळी मंडळी रायगड भूषणच आहे, बोलणारा पण रायगड भूषणच आहे. तेव्हा दत्तात्रय बुवांचं आपण आता याच्याकडे ऐकणार आहोत. दोन दत्तात्रय आहेत, तिसरे आहेत आमचे दत्तात्रय बुवा. ते निरंकार जे बाबा होते त्यांच्या संस्थेचं काम करतात आणि अख्ख्या महाराष्ट्राचे जे आपल्या रायगड जिल्ह्याचे झोनल सेक्रेटरी आहेत. म्हणजे जर तुम्हाला काही अडचण आली कुठेही तसं ह्यांचं नाव सांगायचं की तुम्हाला निरंकारी बाबांच्या संस्थेमध्ये निश्चित तुमची सोय होईल. अतिशय तुळशीराम बुवांचे शिष्य असून तुळशीराम बुवांची गायकी ते सांग गातात. स्वतंत्र त्यांनी असे कार्यक्रम केलेले आहेत, डबल बारी सिंगल बारी वेगळ्या वेगळ्या चाली त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर नामवंत बुवा तुमचे गजानन बुवा पाटील दिक्षळ, त्यांचे आत्ता गाजत असलेले शिष्य सुरेश बुवा भुई या ठिकाणी आवाजून आलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे संदीप बुवा, नवीन तरुण पिढीतले ज्यांचं नाव सगळ्यांच्या ओठात आहे, तोंडात आहे, हातात आहे, असे संदीप बुवा वेशवीकर, त्यांचा आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नंतर दुसरे वेशवीचे बुवा
जगदीश बुवा पाटील ते पण रायगड भूषण आहे. शिवाय शास्त्रीय संगीत चांगलं गातात. आता त्याच्यानंतर राहिले आमचे अशोक बुवा पाटील, त्यांनी अत्यंत चांगले गायकी तयार केलेली आहे. आता ज्याने आमची बऱ्यापैकी स्तुती केली अजून राहिले नाही त्यांच्या नंतर, कारण नाही बुवा लोकांचं चाललंय ना म्हणून सांगतो. बऱ्यापैकी ज्यांनी स्तुती केली, हा कार्यक्रम ज्याने जुळून आणला चांगला योग 2021 चा. आपण सगळे जिवंत आहेत अहो ते परमेश्वराची कृपा. कोरोनातून बरेच वाचलोय आम्ही. खरंच हा महामारीच्या रोगाचा प्रादुर्भाव एवढा जगावर झाला की आपल्या एक बरं झालं, आपलं आयुष्य ते पाहता आलं. जग थांबतं कुठे? भारत थांबला कुठे? आपण कुठे थांबलो? दुनिया कशी थांबली हे पाहिलं आपण डोळ्याने. जरी महामारी रोग जरी असला त्याच्यातून आपण या इथे आहोत हे सगळे जगलेले आहेत, वाचलेले आहेत. हीच परमेश्वराची कृपा. ही भजनाची भजनाची फार मोठी देणगी आहे. नंतर आमच्या शंकरनाथ बुवांचे शिष्य, काय नाव आहे तुमचं? आगलावे जनार्दन आगलावे बुवा. डबल बारी, सिंगल बारी आणि बुवांच्या अत्यंत लाडके शिष्य, त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असलेले अशोक बुवा अतिशय चांगले भजन करणारे आहेत. आणि संत पंढरीचे वारकरी बुवांच्या बरोबर अखंड त्यांचे सहवास आहे. त्याच्यानंतर नवीन पखवाज वादक आपल्याकडे आता वाजवणार आहेत. ते आहेत रोहन पाटील. मोठी माणसे नेहमी मागे असतात. रोहन पाटील हा अत्यंत गुणी कलावंत तरुण पिढीतला, सुंदर वाजवतो. आणि आता आपण त्याचं वाजवणं ऐकणार आहोत. आणि आता ते प्रताप बुवांकडे शिकतात आणि अनेक कर्जत भागात त्यांचं नाव खूप आहे. आता आपण त्यांना ह्या ठिकाणी आणलेले आहोत. आपणही त्यांचं या ठिकाणी दुसरे तबल्यावर जे आहेत ते चैतन्य भागवत. भागवत हा अतिशय गुणी कलावंत आहे. शास्त्रीय संगीत असो, भजन असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, नाट्यसंगीत असो, सर्वांना चांगली साथ संगत करणारा हा कलावंत आहे. युवक आहे, अजून काही झालेलं नाही आहे. माहिती असेल तर सांगा. चैतन्य भागवत गौर काम राहणार. आता राहिलेले पाठीमागे टाळासाठी माऊली टाकळकरांनी ज्यांचा टाळ ऐकून त्याला शाबासकी दिली असे हे आमचे संतोष तावडे. आधी आपल्या भागात ते नेहमी टाळ वाजवत येतात. शंकर मेसेनी ज्याला आपल्या काय मांडीवर घेऊन घडवला, ज्यांनी नामवंत कलावंतांची साथ संगत केली, ज्यांचा मुलगा अतिशय चांगला पखवाज सोलो वाजवतो, पखवाज साथ संगतो, असे महान पखवाज वादक कोण असतील तर ज्ञानेश्वर बुवा खरे. आता सर्वांचा परिचय संपलेला आहे. प्रत्येकाने आपली भजन सेवा अभंग सेवा सादर करावी. ह्या 2021 चा पहिलाच कार्यक्रम सगळ्या बुवा लोकांचा. बाकीचे आनंदाची गोष्ट, सगळे वर्षभर जे 10-11 महिने कार्यक्रम कुठेच होत नव्हते. कीर्तनाचे नव्हते, प्रवचनाचे नव्हते, भजनाचे. पण ह्या आता या मोठ्या माप बुवांच्या संपूर्ण नानाने घडून आणला एक चांगली गोष्ट. अत्यंत सगळ्या संगीत भजनाला एक आनंदाची बातमी अशी आहे. आपले महान उद्योजक जय म्हात्रे साहेब यांची 5 मंदिरं तयार झालेली आहेत आणि त्याचं उद्घाटन 29 एप्रिलला आहे. त्यावेळेला आपल्या भागातले आणि मिळून एकंदर 35 संगीत कलावंतांचे भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये ही सर्व मंडळी आहेत. तेव्हा ह्या जसं तुम्ही सातचा याला सुदाब घेतला तसं त्या तारखा त्या भजनाला पण आपण सर्वांनी नडाळ चौक जवळ नडाळ. तुम्हाला पत्रिका येईल, तुम्हाला आमंत्रण येईल, तुम्हाला न्याय द्यायला बस पण येईल. तर सर्वांनी या कलावंतांचं तिथे वेगळं भजन आपल्याला ऐकायला मिळेल असं मी तुम्हाला जाहीर आमंत्रण पण देतो. हे सर्व गोवानं पण सांगू की आपण त्यात सहभागी होणार. धन्यवाद. दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.